तर विद्यार्थी मित्र आणि जे काही या अनुषंगाने शिकू इच्छिणारे जे ई लर्नर आहेत त्या सगळ्यांचं या कोर्समध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहत आहोत की सर्वच क्षेत्रामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बदल होताना दिसून येत आहेत. तशाच पद्धतीनं शिक्षणामध्ये सुद्धा नाही का बरेचसे बदल घडून आलेले आहेत आणि येत आहेत, चालू आहेत. सध्या कोविड सिच्युएशनच्या परिस्थितीमध्ये तर ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंग, दूरस्थ शिक्षण, ऑनलाईन सिस्टीमचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर होत आहे. नवे शैक्षणिक धोरण या अनुषंगानं बरेच गाईडलाईन्स, मार्गदर्शन आपल्याला पुरवत आहे आणि म्हणून आता पर्याय नाही. ऑनलाईन शिक्षणाशिवाय काळाची गरज ओळखता तर पर्याय नसल्यामुळे आपलं ऑनलाईन अध्यापन विशिष्ट हेतूसाठी ज्यावेळेस तयार केलं जातं, विशिष्ट कंटेंट शिकवायचा, विशिष्ट चॅप्टर शिकवायचा, विशिष्ट भाग आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, त्यावेळेस आपण विविध पद्धतीचे आपण नाही का PPT वगैरे तयार करत असतो आणि जनरली आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये PPT तयार करत असतो. परंतु जर आपण अधिक सुंदर, अधिक प्रभावी आपलं सादरीकरण घडवून आणायचं असेल तर विविध प्रकारचे टूल्स आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक कॅनव्हा नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याविषयी मी या भागामध्ये आपण माहिती देणार आहे. कॅनव्हासाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्हाला फक्त तुमचा ईमेल ID असणं आवश्यक आहे. तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन केला, साइनअप झाला, एक बेसिक इन्फॉर्मेशन नाव, गाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी प्रोव्हाइड केला की तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मोफतपणे उपलब्ध होतो. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जे जे काय त्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये तुमचे प्रेझेंटेशन तयार करणार आहात ते सगळे केव्हाही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध राहतील. कारण क्लाउडवर क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म असल्यामुळे संपूर्ण तुमचं मटेरियल तुम्हाला कधीही वापरता येईल आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये वैविध्यता खऱ्या अर्थाने कशी आणायची आहे हे प्रत्यक्षामध्ये तुम्ही कॅनव्हा प्लॅटफॉर्मला व्हिजिट दिल्याच्यानंतर लक्षात येईल. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये याविषयी अधिक माहिती घेऊ. धन्यवाद.